ग्रामसभा ही गावची संसद असल्याने गावकऱ्यांसाठी आपले विचार मत मांडण्याचे, समस्या सोडवून घेण्याचे, बोलण्याचे एकमेव ठिकाण आहे। त्यामुळे ग्रामसभेला खूप महत्त्व आहे। ग्रामसभा काढण्याचा अधिकार हा पूर्णपणे सरपंचाला असतो। यामुळे सकाळी 10 वाजता ग्रामसभा बंद सभागृहात घेतली जाते। दिवसा येथील काम करणारे मजूर, शेतकरी, कामगार आणि ड्युटीवर जाणारे लोक हे ग्रामसभेत दिवसा भाग घेऊ शकत नाही। स्त्रियांचे सकाळी घरकामे असतात। एकतर जाणून बुजून आतापर्यंतच्या सर्व ग्रामसभा सकाळी 10 वाजता भरवण्यात आल्या, त्यामुळे सर्व ग्रामवासियांना इच्छा असून सुद्धा सहभाग घेता येत नाही। आजच्या ग्रामसभेला सरपंच अनुपस्थितीत राहिल्या लोकांना ग्रामसभाविषयी पूर्णपणे जागृत करत नाही। लोकांना अंधारात अज्ञान ठेवण्याचा प्रयत्न होत आहे। गावात नाली, रस्ते, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन इत्यादी बाबत आमच्या गंभीर समस्या जैसे थे तैसे असल्याचे गावकरी म्हणाले। तसेच पंतप्रधान आवास योजना घरकुल संबंधी ग्रामपंचायतीने पुढे कारवाई केली नाही। हे सरपंच आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नसेल, उद्धट बोलत असेल आणि आमच्या समस्या दुःख ऐकून घ्यायलाच तयार नसेल तर सरपंचांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली। मी म्हणते की या गावामध्ये ग्रामसभा होते, त्याच्यामध्ये 13 सदस्य उपस्थित राहत नाही आणि कशा प्रकारे म्हणजे ग्रामसभा घेतली जाते ती कोणाला माहीत आहे की नाही आहे। काल ते ग्राम आज ते ग्रामसभा होती, त्याच्यामध्ये काल अनाउन्समेंट झालं नाही, त्यामुळे लोकांना माहीत पडलं नाही आणि लोक येत नाही आणि त्याच्यामुळे ते बरखास्त होऊन जाते। पण सदस्य आहे आज 2-3च आहे, याच्या आधी पण 4-5 झाल्या, त्याच्यामध्ये 1-2 सरपंच गायब, कधी सदस्य गायब, तर हे ग्रामसभा कधी मॅडमच नेहमी येत नाही, सचिव येतो तो बोलतो बरखास्त आम्ही, तर लोक येत नाही, कधी सचिव येत नाही, असं म्हणजे असंच चालतं नेहमीचं। कमी करायचं या गावाची आणि दुर्लक्ष या सदस्यामुळेच होत आहे। ज्यांच्यामध्ये एकी नसणार त्यांनी स्वतः आपापले पद खाली करून द्यावे किंवा कोणताही निर्णय घ्यावा चांगला आणि गावाचा विकास करावा। मला हनुमान पेंडोर, वार्ड क्रमांक 5। माझी समस्या आहे सर, रोड मोकाटे ढोरं पूर्ण रोडवर फिरत राहतात, त्याच्यामुळे एक्सिडेंट वाढलेले आहे। माझा मुलगा राहुल हनुमान पेंडोर आज 2-2.5 महिने होत आलेले आहे, तो मरण पावला एक्सिडेंटमुळे। तर मी ग्रामपंचायतला 2 महिने झाले मीटिंगमध्ये सांगितलं होतं, पण कोणीही लक्ष दिलेलं नाही, सरपंच मॅडमने नाही दिलं, बाबूजीनं कोणीच येऊन बघितलं नाही, तर त्यांना काहीतरी तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकता। मोकाटे ढोराविषयी पूर्ण रोडवर मोकाटे ढोरं बसून राहतात, याच्यामुळे खूप अपघात होऊन राहिलेले आहे। याच्यात सरपंच पूर्ण ग्रामपंचायतवाल्याचं दुर्लक्ष होत आहे, कोणीच लक्ष देऊन राहिलेले नाही, टाळाटाळ करत आहे, आम्ही सांगतो पण ते टाळाटाळ आमचं म्हणजे शब्द असं वरच्यावर फेकत आहे। नमस्कार, मी अनिता सुरुंगे, सदस्य ग्रामपंचायत। आमच्या इथे ग्रामसभा वगैरे पुष्कळ होऊन झाल्या आहे, 3-4 होत आहे, तरी त्या ग्रामसभेला सरपंच उपस्थित राहत नाही, बाबू राहते, सचिव आणि 2-3 सदस्य लोक राहतात, तर त्या आम्ही 2-3 सदस्य लोक सरपंच मॅडम नसताना आम्ही कोणते प्रश्न त्यांचे नागरिकांचे आम्ही काही देऊ शकत नाही, त्याच्यामुळे मॅडम कोण उपस्थित राहत नाही याच्यावर तोडगा काढावा। आणि काल ग्रेस कंपनीद्वारे प्रदूषण होतात गावाच्या शेजारी वगैरे म्हणून त्यांनी एक सुनावणी केली होती, त्या सुनावणीला सुद्धा मॅडम आल्यानंतर सरपंच मॅडम आम्ही 2-3-5 सदस्य गेलो होतो, तर अशा जे इम्पॉर्टंट काम असतात त्या कामाच्या वेळेसच मॅडम गायब राहतात, त्याबद्दल मला बोलायचं होतं की त्यांच्यावर काहीतरी करावं। सरपंच मॅडमचं दुर्लक्ष होत आहे आणि जे गावामध्ये रोड नाल्या वगैरे आहे तर त्यांचं सगळं काम आम्ही सगळ्यांनी लिहून दिलेलं होतं, तरी ते कशामुळे अडकलं आहे ते काही नेमकं माहीत नाही आहे, तर त्याच्यावर कारवाई करावी। ग्रामसभेत 100 लोक आल्याशिवाय ग्रामसभा होत नाही। जवळपास 5-6 ग्रामसभा झाल्या, त्याच्यापैकी 2-3 ग्रामसभेला फक्त सरपंच उपस्थित होते आणि सरपंचला प्रश्न केले लोकांनी, सरपंच काहीच बोलत नाही। ग्रामपंचायत अधिनियम 1959 काय म्हणते की फक्त सरपंच म्हणजे अध्यक्षाला बोलण्याचा अधिकार आहे, ग्रामसचिवच बोलतो, आमच्या मासिक सभेत ग्रामसचिवच बोलतो, आमचे मत ग्रामसचिवाला सांगितलं तो आमचे मत जाणून आपले मत लिहितो आणि लोकांना पण सांगू इच्छितो फक्त अध्यक्षाला बोलण्याचा प्रश्न विचारण्याचा।
खात्री आहे। सदस्यांनी मुद्दे मांडलेले आम्ही सर्व कामे पास केली, अंमलबजावणी करण्याचा अधिकार सरपंचांना ग्राम सचिवाला आहे। आम्ही आमची जबाबदारी पार पाडली, आम्ही वारंवार सचिव सरपंचाला सांगतो पण कामं सुरू झालेली नाही।